अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाधी या गावामध्ये विकास कार्यकारी सहकारी सोसायटी या ठिकाणी शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी काल मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, परंतु युरिया खताचा फार मोठ्या प्रमाणात होत असलेल्या तुटवड्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना इतर मिश्र खतांवर भर द्यावा लागत आहे। त्यामुळे शासनाने युरिया खताचा मुबलक प्रमाणात पुरवठा करून शेतकऱ्यांचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे। काऊन काय प्रॉब्लेम येतोय बा? खत किती आलंय? थैल्या किती आलंय? 140 सांगतो। म्हणजे किती 5 वाजेपासून नंबर लावलाय? दादा तू किती वाजेपासून आले? ते आले नाही का? हे बघा, आपल्या पाधी विकास सोसायटीच्या वतीनं आपण नेहमी शेतकऱ्यांसाठी खताची चांगल्या पद्धतीनं लोकांना खत कसं मिळेल आणि जेणेकरून खाजगी दुकानदारांच्या वेळ घेतून शेतकरी हा कसा सुटला जाईल चढ्या भावाने, ते विक्री होणार नाही बा, शेतकरी नाडला जाणार नाही याचा प्रयत्न मी नेहमीच करत असतो सोसायटीच्या वतीनं। मी चेअरमन म्हणून माझे सर्व संचालक, आमचे सचिव आणि कर्मचारी हे सुद्धा लोकांना, शेतकऱ्यांना खतं कसे मिळतील, आणि त्यातच ही पाधी गावाची सोसायटी आहे म्हणून आपण गावातल्या लोकांना अगोदर प्राधान्य देतो, नंतर जास्तीचे राहिलेले खत जे आहे ते आपण बाहेर गावच्या परिसरातील लोकांनासुद्धा विकतो। परंतु सध्या परिस्थितीमध्ये संपूर्ण भारतातच लॉकडाऊनमुळे खताची टंचाई निर्माण झालेली आहे, आणि त्यात विशेष म्हणजे जास्त करून युरिया खत हे शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणून आम्ही सोसायटीच्या वतीनं खूप प्रयत्न केला। ते इफ्कोचे डीलर असतील, MIDCवाले असतील, अशा सर्व प्रकारचे ज्या ज्या ठिकाणाहून खतं आम्हाला मिळतात त्या सर्वच डीलरांकडे आम्ही नेहमी रट लावून राहतो आणि आम्हाला खत द्या, आणि आलेलं खत हे शेतकऱ्यांना अतिशय रास्त भावात कसं उपलब्ध होईल सोसायटीच्या वतीनं याचा आम्ही सदैव प्रयत्न करतो। आजचा जो प्रकार आहे, आम्ही खताची गाडी मागवलेली होती, आपण जास्त प्रमाणामध्ये 20-20 टन 10-15 टन या खताची मागणी करतो, परंतु या जे व्यापारी आहेत खत पुरवणारे ते पुरेसा साठा देत नाही। आता मला वाटतं काहीतरी कमी थैल्या ह्या आल्या होत्या आणि त्या युरिया आणि 10-20 असं एक खत होतं, मग आता 180 का काहीतरी असं कमी प्रमाणाचं खत होतं, आणि हे कमी प्रमाणाचं खत एवढ्या लोकांना कसं विकायचं बा? म्हणून आम्ही निर्णय घेतला होता की ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांना, कार्डधारकांना प्रत्येकाला 2-2 थैल्या द्याव्या, परंतु एक माणूस 2-2, 4-4, 5-5 कार्ड आणायचा, आणि शेवटी प्रत्येकालाच गरज आहे म्हणूनही शेतकरी मागता, तरी ते देणं काही शक्य होत नव्हतं आणि तिथे गोंधळ झाला। आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही लोकांना समजून सांगत होतो की अरे बाबा, सध्या कोविडची परिस्थिती असल्यामुळे आपण सोशल डिस्टन्सिंग सांभाळून आपण खताची विक्री करू, हे करू, परंतु शेवटी शेतकरी हे विनाकारण गर्दी करून त्या ठिकाणी नियमाचं पालन करत दिसतात। समजून घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं, ज्या प्रमाणात खताचा पुरवठा तिकडून होतो त्या पद्धतीनंच आम्ही शेतकऱ्यांना ते पुरवू शकतो, कारण आलेला माल हा विकून शेतकऱ्यांना कसा मिळेल, कारण हे सगळं सीजनल असतं। आता जर खतं नाही उपलब्ध झाले तर
तर पुढे खतांचा काही उपयोग नाही होणार लोकांना, कारण ही वेळ आता पावसाळ्याची, म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना खतं उपलब्ध करून देण्याचं काम आमच्या सोसायटीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आणि यापुढे सुद्धा आम्ही शेतकऱ्यांसाठी, ही सोसायटी शेतकऱ्यांची आहे म्हणून त्यासाठी आमचा सदैव प्रयत्न राहणार आहे. काही अंशी शेतकऱ्यांची नाराजी माल कमी मिळाल्यामुळे होते, परंतु जो माल आम्ही आता अनेक वर्षापासून सोसायटी काम करते, पण कधीही सोसायटीचा मालाला आम्ही खंड पडू दिला नाही. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.